यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. ठाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात कल्याणमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. परांजपे यांच्यावरती तत्काळ गुन्हा दाखल करून अटक न केल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा महिला आघाडीनं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुखपदी आमदार संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीनं फटाके फोडत जल्लोष करण्यात आलाय. धनगर समाजाला आरक्षण आणि सोयी सुविधा देऊ असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. याच आधारावरती धनगर समाजानं युतीला मतदान केलं होतं. आता जर धनगर आरक्षणाला विरोध केला तर पुढच्या निवडणुकीत धनगर समाज भाजपला मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका डॉक्टर विकास महात्मेंनी मांडली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. सहकुटुंब श्रीकांत शिंदेंनी मोदींची भेट घेतली आहे. कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंचांच्या मेळाव्यात घोड्यावरून एंट्री केली आणि त्यांची ही अनोखी एंट्री पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ज्यांना लवासा आणि जरंडेश्वर कारखान्यांमधून खोके मिळतात ते खोक्यांच्या घोषणा देणार जसा टोला आमदार महेश शिंदे यांनी लगावलाय ते नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते. विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये सध्या कलगीतुरा रंगलाय. सातऱ्यातल्या नवं मेडिकल कॉलेज बांधकामातील भंगार चोरल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांच्यावरती करण्यात येतोय आणि या प्रकरणी शशिकांत शिंदेचा कार्यकर्ता उपोषणाला बसलाय. पीक विमा परताव्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. दिल्ली नाही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. राज्यांनी सुद्धा ऑक्सिजन पुरवठा आणि इतर बाबतीत सज्ज राहावं असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. लोणावळा हे पर्यटन स्थळ असून तिथं ख्रिसमस आणि नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात. पर्यटकांनी स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घेऊन मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं असं आवाहन लोणावळा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोरोना नियमांचं पालन करू असं म्हणत लोणावळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. नाताळसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये येत आहेत. जगभरामध्ये सध्या कोरोनाचं सावट पाहायला मिळत असल्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिराकडून मंदिरातल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर ट्रस्टनं कोरोनाबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय. ट्रस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेश दिलेत. भाविकांना सुद्धा मास्क सक्ती करण्यात आली आहे. प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती केलेली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुद्धा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे जळगावात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान न्यूमोनियाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्यांना मुंबईकडे एअर अँब्युलन्सद्वारे हलवण्यात आलं. दापोलीतल्या दमाने ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं केलेला दावा ग्रामस्थांनी फोल ठरवलाय. दमाने ग्रुप ग्रामपंचायत गाव पॅनल म्हणून बिनविरोध करण्यात आलेली असल्यानं हा दावा चुकीचा असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा सिंचन प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रातील जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी 37 दिवसांपासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतलं. मेडीगट्टा पीडित शेतकऱ्यांचं आंदोलन फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलंय. अकोला आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एमआयएमनं रेल्वे स्टेशन चौकात भीक मांगो आंदोलन केलंय. या आंदोलनातनं जमा झालेली रक्कम 28 डिसेंबरला परिवहन मंत्र्यांना दिली जाणार आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंच्या झालेल्या बदलीच्या निषेधार्थ शिर्डीमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. राहुरी पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, सामाजिक कार्यकर्ते सचिन साळवे यांनी डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ हे आत्मदहन आंदोलन करण्यात आलं. आरोग्य विभागाकडनं कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन आणि गर्भवती महिला त्याचबरोबर बालकांच्या विविध लसीकरणाच्या मोहिमेमध्ये बीड जिल्हा रुग्णालयानं उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. राज्यातून सर्वाधिक 91 गुण हे बीड जिल्हा रुग्णालयाला मिळालेले आहेत. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागात तब्बल 900 पदं रिक्त असल्यामुळे शिक्षणावरती याचा मोठा परिणाम होतोय. प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांची पदं रिक्त आहेत.
बीड जिल्ह्यातल्या नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचं काम करणाऱ्या स्वच्छता मजुरांना 3 महिन्यांपासून वेतन आणि दिवाळी बोनस मिळालेला नाही, त्यामुळे या महिला कामगारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळेला स्वच्छता कंत्राटदार आणि नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात या महिलांनी संताप व्यक्त केला। भंडारा जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा सुरू आहे आणि चण्यामध्ये काळी कचरा आढळून आल्याचा समोर आलाय आणि दरम्यान यानंतर पालकांनी तक्रार केली असून या कंपनीवरती कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा प्रबळ व्हावी यासाठी राज्य सरकारने खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला 18 ऍम्ब्युलन्स दिलेले आहेत, मात्र चालकच नसल्याने या ऍम्ब्युलन्स धूळ खात पडून आहेत, त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होताना दिसतोय। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी प्रभू श्रीरामाच्या अवमान करणाऱ्या उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा निषेध केलाय। कुलभूषण पाटील यांचा निषेध अशा आशयाचे प्रिंट केलेले काळे टी शर्ट परिधान करून महासभेच्या हॉलमध्ये त्यांनी घोषणाबाजी केली। जळगावात हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं। या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातनं भव्य मोटरसायकल रॅलीचंही आयोजन झालं। इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली। मलकापूर शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देत विधानसभेमध्ये पदाचा दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना निलंबित केल्याचं म्हटलं। दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही, तसंच निलंबन त्वरित रद्द करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं वणी इथनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वणी ते नागपूर संघर्ष दिंडी काढण्यात आली। सोमवारी 26 डिसेंबरला या दिंडीच्या माध्यमातून नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे। दिंडीत शेतकरी आणि शेतमजुरांचा मोठ्या संख्येनं सहभाग आहे। अकोल्यात जैन समाजाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला आणि झारखंड सरकारचा निर्णय आणि गुजरातमधील शत्रुंजय तीर्थावरती मंदिरामध्ये तोडफोड करून यात्रेकरूंना त्रास देणं असे प्रकार घडत असल्यामुळे यावरती झारखंड आणि गुजरात शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मूकमोर्चा काढण्यात आला। नांदेडमधल्या देगलूर नाका भागातल्या गोदामावर धाड टाकत पोलिसांनी रेशन धान्याचा मोठा साठा जप्त केला आहे। इतवारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तांदळाची 357 पोती आणि गव्हाची 42 पोती गोदामात पोलिसांना आढळली आहेत। मोहम्मद रिजवान नामक आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। वाडा तालुक्यातील कुडूसच्या हिंदुस्थान कोका कोला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन केलं। कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि कंपनीचा सुरू असलेला मनमानी कारभार या विरोधात हे आंदोलन केलं गेलं। लासलगाव आणि मनमाडसह राज्यातल्या 241 बाजार समिती निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं 3 जानेवारी 2023 पर्यंत या निवडणुका पुढे ढकलल्यात। ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावं समाविष्ट न झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथल्या भुईकोट किल्ल्याची दुरवस्था झाली आणि हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। किल्ल्यावरती झाडं झुडपं वाढलेली आहेत, त्यामुळे पुरातत्व विभागानं या किल्ल्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। पॉश मशीननं भंडारा जिल्ह्यातल्या रेशन दुकानदार आणि ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे। सर्व्हर डाऊन असल्यामुळे मशीन वापरण्यात अडचणी येत आहेत। दरम्यान ही समस्या दूर करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। लंपीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जनावरांच्या बाजारावरती बंदी घालण्यात आली। गेल्या 3.5 महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बंद असलेले जनावरांचे बाजार आता सुरू झालेत। दरम्यान आजपासून नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथल्या जनावरांचा बाजार कालपासून सुरू झालाय आणि लंपीच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर 2022 पासून घोडेगाव इथल्या जनावरांचा बाजार बंद होता। बीड बसस्थानकातनं कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांनी रात्री एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बसमध्ये जवळपास 100 प्रवाशांना धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागला। मिळेल तिथं जागा करून प्रवास करताना प्रवासी दिसले। धरणगाव चोपडा रस्त्यावरती रोटवत गावाजवळ अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई करत 31,54,600 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुटखा हस्तगत केलाय। या कारवाईमध्ये एकाला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे। अमळनेर बसस्थानक परिसरातनं अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे 2,30,000 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आलेली आहे, तर दुसरा साथीदार सुरेश भदाणे हा पसार झालाय। नाशिक महामार्गावरती एका बाईक स्वारानं बाईकच्या टाकीवरती तरुणीला बसवून बाईक चालवत स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हे तरुण भिवंडीमध्ये राहणारे असून ठाण्याकडून भिवंडीला येताना हा स्टंट केल्याची माहिती मिळाली। याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातल्या मुंबई आग्रा महामार्गावरच्या नरडाणा शिवारामध्ये संशयित कारचा पाठलाग करत पोलिसांनी 2 लाखांच्या गांजासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलिसांनी 1,00,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। जप्त केलेल्या गुटख्याची किंमत जवळपास 10,00,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी हा सर्व गुटखा जाळून खाक केलाय। जालन्यामध्ये स्नॅपचॅटवर अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तरुणीच्या होणाऱ्या
तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला तो व्हिडिओ पाठवल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास जालना पोलिसांकडून सुरू आहे। बीड शहराजवळच्या एका गावात अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। गावातील तरुणाने जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याचं उघड झालं। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। नांदेड पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली आहे। या आरोपींकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रोहन गायकवाड असं आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून 8 मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यातले मुखेड इथे महसूल पथकावरती मुरुम माफियांनी जीवघेणा हल्ला केला। मुखेड तालुक्यातल्या जांब गावाजवळ रात्री ही घटना घडली। रात्रीच्या वेळी गाड्या तपासणीसाठी महसूल विभागाचं पथक रस्त्यावरती होतं आणि त्यांनी मुरुम नेणारे 2 ट्रक अडवले। यावेळी त्यांच्यावरती 8 ते 10 जणांनी हल्ला करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला। नांदेडमधल्या धर्माबाद शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे। सांगलीच्या दत्तनगरमध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यातील 8.25 तोळा सोनं चोरट्यांनी लंपास केलं। चोरट्यांनी आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील 8.25 तोळे सोन्याचे दागिने 100 ग्रॅम चांदी आणि 2 लाखांची रोकड असा इवज लंपास केला। बीड तालुक्यातल्या नेकनूर मांजर सुंबा रस्त्यावरच्या गवारी पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 वर्षीय युवक जागीच ठार झालाय। शरद मेंगडे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। रस्त्यानं चालताना अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। यामध्ये या तरुणाच्या डोक्यावरनं चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। मुंबई पुणे रस्त्यावर एका ट्रकला दुसऱ्या ट्रकनं धडक दिल्यामुळे अपघात झाला। या ट्रकमध्ये असलेल्या जवळपास 3 टन वजनाच्या सिमेंटच्या गोण्या रस्त्यावरती विखरून पडल्या आणि खोपली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सिमेंटच्या गोण्या आणि ट्रक बाजूला केला। मात्र या अपघातामध्ये ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगच्या दगडानं एका महिलेचा मृत्यू झालाय। तर या घटनेमध्ये 7 जण गंभीररित्या जखमी झाले। त्यानंतर स्थानिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। गोंदियामध्ये नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांना वाहतूक नियंत्रण शाखेनं 1 आठवड्यात 3,41,850 रुपयांचा दंड आकारलाय। तर 687 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सुद्धा दंड वसूल केला जाणार आहे। जुन्नर तालुक्यातल्या 14 नंबर परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत वेगवेगळ्या 3 ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उघडकीला आलाय। जुन्नरच्या पतसंस्थेतल्या खिडकी फोडून 15,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। महागड्या सायकली चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आणि या चोरट्याकडून 1,23,000 रुपयांच्या 20 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत। वरुण पांढरे असं सायकल चोराचं नाव आहे। रत्नागिरीतल्या मंडणगड शहरामध्ये अचानक वणवा पेटलेला होता। दरम्यान या आगीमध्ये 2 घरांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय। वारंवार लागणाऱ्या या वणव्यांमुळे या ठिकाणावरची वनसंपदा धोक्यात आलेली आहे। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती जोरदार धुमश्चक्री झाली आहे। छत्तीसगडच्या हद्दीत शिरून जवानांनी केलेल्या कारवाईत 2 जहाल माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। मृतांमध्ये माओवादी नेता भास्करची पत्नी अनिता हिचा समावेश आहे।